भारताच्या मीराबाई चानूनं वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा 2 दशकांचा गोल्ड मेडलचा दुष्काळ आज संपवला. तिनं महिलांच्या 48 किलो वजनी गटात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत गोल्ड मेडलची कमाई केली. अमेरिकेत अनाहिममध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मीराबाई चानूनं वर्ल्ड रेकॉर्डसह गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. तिनं तब्बल 22 वर्षांनी या टुर्नामेंटमध्ये भारताला गोल्ड मेडल पटकावून दिलं. गोल्ड मेडलची कमाई केल्यानंतर जेव्हा ती गोल्ड मेडल स्वीकारण्यासाठी पोडियमवर गेली त्यावेळी चानूला अश्रू अनावर झाले. वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला कर्णम मल्लेश्वरीनंतर तिनं हे मेडल जिंकून दिलंय. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट कर्णम मल्लेश्वरीनंतर अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी वेटलिफ्टर ठरली आहे. एकोणीसशे 1995-96 मल्लेश्वरीनं गोल्ड मेडल जिंकण्याचा पराक्रम केला होता. तिनं 194 किलो वजन उचलत गोल्ड मेडलवर कब्जा केला. क्लीन अँड जर्क मध्ये 107 किलो आणि स्नॅच मध्ये 85 किलो वजन उचलत गोल्ड मेडलवर आपलं तिनं नाव कोरलं. 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये तिला फारशी कमाल करता आली नव्हती, मात्र ह्यानंतर ती जराही खचली नाही आणि तिनं अपार मेहनतीच्या जोरावर भारतासाठी सोनेरी कामगिरी केली आहे. चानूच्या या सोनेरी कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. आता आगामी काळातही तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.